सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू झालेली आहे। शिवसेनेचे वकील हरीश साळवेंकडून युक्तिवाद सुरू आहे। अध्यक्षाच्या अधिकारांवर साळवेंकडून युक्तिवाद करण्यात येतो आहे। बहुमत नसल्याने अध्यक्षांनी पद गमावलं असं साळवे म्हणतात। तर पांच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे। या संबंधित अधिक अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी काळे, शिवाजी, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे, आज कोणते मुख्य मुद्दे असणार आहे? ज्या पद्धतीने ठाकरे गटाने युक्तिवाद केला होता, त्यांनी सांगितलं होतं की अध्यक्षां जी फ्लोर टेस्ट घेण्यात आली होती राज्यपालांकडनं, ती अयोग्य होती। कारण राज्यपालांनी कोण ना कोणत्या आधारावरती ठरवलं होतं की सरकार अल्पमतात आलेलं आहे, जो 16 आमदार जे आहेत ते बाहेर पडले होते, त्याच्यानंतर देखील जी मॅजिक फिगर आहे ती ठाकरे गटाकडे होती, त्यामुळं ते जे पत्र दिलं होतं तेच रद्द करण्यात यावं। याला काउंटर युक्तिवाद म्हणून त्यांचं म्हणणं, हरीश साळवे जे आहे ते युक्तिवाद करतायत। ते म्हणतायत की जो विश्वासमत जे आहे ते ठरवण्याचा अधिकार जो आहे ते राजभवनात होऊ शकत नाही, त्या ठिकाणी हेड काउंट जे आहे ते राजभवनात होऊ शकत नाही, विश्वासमत जो ठराव आहे तो राजभवनात घेतला जाऊ शकत नाही, त्यामुळं विधिमंडळात जाणं हा एकमेव पर्याय होता आणि तो राज्यपालांनी अवलंबला, असा युक्तिवाद जो आहे ॲडव्होकेट हरीश साळवे यांच्याकडनं केला जात आहे। कारण ठाकरे गटाच्या वतीने असं सांगण्यात आलं होतं की राज्यपाल हे जे आहेत अशा पद्धतीने अधिवेशन बोलावू शकत नाही। दुसरा मुद्दा हा देखील होता की जर सरकार अल्पमतात आलेलं आहे तर जे विरोधी पक्षनेते आहेत ते यांनी या संदर्भात जे आहे अविश्वासाचा ठराव जो आहे तो सभागृहात आणायला हवा होता। त्यामुळं ही जी काही सांगितलं जात आहे की राज्यपालांनी जो आदेश दिला होता फ्लोर टेस्टचा तो कसा अयोग्य होता हे सांगण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला होता, त्याचं उत्तर म्हणून आता हरीश साळवे यांचा प्रयत्न असा आहे की जी भूमिका राज्यपालांनी घेतली ती योग्य होती। कारण राज्यपाल कशा पद्धतीने ठरवू शकतात की जे गणित मॅथमॅटिक जे आहे ते कपिल सिब्बल यांनी मांडलं होतं ते कसं अयोग्य होतं? कारण राज्यपालांचा विश्वासमत ठराव जो आहे हा राजभवनात ठरवला जाऊ शकत नाही, तो विधिमंडळ ठरवला जाऊ शकतो, असा युक्तिवाद जो आहे तो ॲडव्होकेट हरीश साळवे यांच्याकडनं केला जात आहे। शिवाजी, 48 तासात खरं तर हा युक्तिवाद संपवायचा आहे, त्यानंतर ठाकरे गट रिजॉइंडर सादर करणार आहे, ती रिजॉइंडर आजच सादर होईल का? ठाकरे गटाचा जो युक्तिवाद आहे तो उद्या सुरू होणार आहे, उद्या दुपारनंतर ॲडव्होकेट कपिल सिब्बल हे जे आहेत ते रिजॉइंडर सादर करणार आहेत, त्यामुळं आज आणि उद्या दुपारपर्यंत शिंदे गटाचे वकील जे आहे युक्तिवाद करणार आहेत। ॲडव्होकेट हरीश साळवे, त्याच्यानंतर ॲडव्होकेट नीरज किशनकौल, काही त्यांच्या काही केसेस आहेत या सगळ्या संदर्भातल्या ज्या या सगळ्या प्रकरणाशी मिळत्या जुळत्या आहेत त्यांचे दाखले देण्याची शक्यता आहे। त्यानंतर ॲडव्होकेट मनिंदर सिंग जे आहेत ते देखील युक्तिवाद करणार आहेत। त्यानंतर ॲडव्होकेट महेश जेठमलानी हे शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करणार आहे। तर साधारणपणे अजूनही शिंदे गटाच्या वकिलांची फौज जी आहे त्यांचा युक्तिवाद बाकी असल्याचं समजतंय। अगदी शिवाजी, काय अधिक अपडेट्स आहे, आता सध्या काय सुरू आहे? सध्या ॲडव्होकेट हरीश साळवे जे आहेत त्यांचा युक्तिवाद जो आहे तो सध्या सुरू आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या पद्धतीने राज्यपालांची कृती होती आणि या सगळ्या याच्यामध्ये ते म्हणतात की मला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जायचं नाही आहे आणि पक्षांतरबंदीचा जो कायदा आहे तो देखील परिपूर्ण नाही, असं देखील हरीश साळवे यांनी या ठिकाणी युक्तिवाद करताना सांगितलेलं आहे। त्यांचं म्हणणं ते म्हणतात की जो सायझेबल नंबर असतो तो पूर्ण झालेला आहे किंवा नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर ॲडव्होकेट हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरू असताना सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केला की सायझेबल नंबर म्हणजे नक्की काय तुमच्या दृष्टिकोनातून? कारण ठाकरे यांनी त्यांचं बहुमत CM पद जे आहे ते गमावलं होतं, म्हणजे त्यांच्या थोडक्यात त्यांनी विश्वासमत जो होतं ते गमावला होता आणि तो विश्वास गमावल्यामुळं त्यांनी तो राजीनामा दिला, असा युक्तिवाद ॲडव्होकेट हरीश साळवे यांनी केला होता आणि मागच्या वेळेस देखील आपण पाहिलेला आहे। अगदी शिवाजी, या संबंधीचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।